विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहत आहात जनरल स्टडीज स्पर्धा परीक्षा हे यूट्यूब चॅनल मी तुम्हाला नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये येणारं गणित या ठिकाणी शिकवत आहे तर पाहूया चार हजार ओ, ही जी संख्या आहे चार लाख अठ्याहत्तर हजार नऊशे नव्याण्णव या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे पर्याय चार दिलेले आहेत एक नंबर नऊ दोन चार तीन नंबर आठ चार नंबर सात तर या प्रकारचा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला असेल तर सोडवायला अतिशय सोपा आहे जी कोणती संख्या दिलेली आहे त्या संख्येतील सर्वात डावीकडचा अंक पायाचा आहे जो अंक है। सर्वात डावीकड असतो त्या अंकाची स्थानिक किंमत ही सर्वात जास्त असते तर सर्वात डावीकड चार हा अंक आहे म्हणून या संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे तर चार या अंकाची स्थानिक किंमत चार लाख येते नऊ या अंकाची स्थानिक किंमत नऊशे आहे नव्वद आहे आणि या नऊची नऊ आहे त्यामुळं नऊची किंमत कमीची आली चारपेक्षा आठची पाहूया आठची स्थानिक किंमत या ठिकाणी आठ हजार येत आहे आणि सातची स्थानिक किंमत सत्तर हजार येत आहे म्हणजे चार लाख ही सर्वात मोठी किंमत आहे म्हणून चार या अंकाची स्थानिक किंमत या गणितामध्ये सर्वात मोठी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व तुमचे प्रश्न सुटतील तर या गणितामध्ये पहा आपण पाहूया लसावी कसा काढायचा तर गणित असा आहे तीस वीस पन्नास या संख्यांचा लसावी किती तर लसावी आणि मसावी आपल्याला कम्प्लीट माहिती पाहिजे लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य आहे तर या तिन्ही संख्येनं भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजे यांचा लसावी असतो तर कसा काढायचा पहा पहिल्यांदा या तीनही संख्या लिहून घ्यायच्या तीस वीस आणि पन्नास याचे काढूया आपण मूळ अवयव मूळ अवयव काढायचे हा सर्वात लहान मूळ अवयव लहानाकडून आपण सुरुवात करू या दोन आहे दोननं या सर्वांना भाग जातो बे एक बे बे पंचे दहा त्यानंतर बे एक बे बे शून्य शून्य बे दोन्ही चार पाचमधून चार गेले एक उरला इथं झाली दहा बे पंचे दहा आता या सर्व संख्येला दोन भाग जात नाही तीननं जात नाही परंतु पाचनं जातो पाचची कसोटी आहे एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर या संख्येच्या एकक स्थानी पाच आहे इथं शून्य आहे इथं पाच आहे म्हणजे पाचनं जातो हे पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा पाचा पाचा, पाचा पंचवीस आता अशी कोणती संख्या आहे की या तिन्ही संख्येला भाग जाईल अशी कोणतीच संख्या नाही मग एका एकानं देऊया हे तीन एक तीन दोन आणि पाच अशाला अशी राहतील त्यानंतर देऊया दोन न भाग हा एक अशाला असा राहील बे, बे एक बे हे पाच अशाला असे अशा खाली पुन्हा देऊया यांना आता पाचनं हे एक अशाला असा एक अशाला असा पाच एक पाच म्हणजे शेवटी सर्व एकही पर्यंत ही प्रक्रिया करत जायची आता यांचे मूळ अवयव आलेले आहेत पहा दोन गुणिले पाच गुणिले तीन गुणिले दोन गुणिले पाच तर यांचा जेवढा काही गुणाकार करेल तेवढा यांचा लसावी असेल लसावी बरोबर बेपंच दहा दहा त्रिक तीस तीस दोन्ही साठ साठ गुणिले पाच बरोबर सहा पंचे तीस म्हणजे तीनशे तर तीस वीस आणि पन्नास या संख्यांचा लसावी येतो तीनशे कारण तीनशेला या तीनही संख्येनं भाग जाणारी लहान लहान संख्या आहे तर अशा पद्धतीनं आज आपण नवोदय परीक्षेत विचारली जाणारी गणित जी काही मागच्या परीक्षेत विचारलेली होती ती आपण या ठिकाणी घेतलेली आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा आवडल्यास लाईक करा धन्यवाद